योगान सततानुशक्तान अशेषकाय प्रसृतान शेषान औत्सुक्य मोहारतिदाय जघान यो पूर्व वैद्याय नमोस्तु तस्मै। आपला श्वास आणि हिक्का याचा निदान बघून झालेलं होतं। होमवर्क सुद्धा बरेच जणांनी केलेलं आहे आणि निलेश पाटील संपूर्ण श्वास आणि हिक्का वाघभटामधन काढलेला आहे त्यांनी। एकच मला दिसतं की ज्यांनी पूर्ण काढलेला आहे तो त्याचं अभिनंदन। या पद्धतीनं जर अभ्यास झाला ना तर लॉकडाऊन उघडल्यानंतर आपल्या चिकित्सेमध्ये बराच बदल झालेला असेल आणि नवीन विचार येतील चांगले अशी एक मला आशा वाटते। आणि आपण पुन्हा नव्या उमेदीनं आणि खूप उत्साहाने आपण पुन्हा प्रॅक्टिसला सुरुवात करणार आहोत। आता बरेच जणांचे रादर सगळ्यांचेच दवाखाने थोडा वेळ तरी ओपन असतीलच निश्चित, परंतु तरी सुद्धा पेशंट तेवढे येऊ शकत नाही आहेत असं आहे। आणि त्याच गोष्टीचं हे करून आपण वाचन आणि ह्या सगळ्या गोष्टी किंवा स्वतःला अपग्रेड करणं गोष्ट जास्त जी महत्वाची आहे ती करून घेऊया। एका पद्धतीने बघितलं तर आपलं कुठे प्रावेशिक रसायन चालू असं म्हणायला हरकत नाही। तो आपण सुरुवात करूया। निदान बघून झालेलं, चिकित्सा आपण बघूया श्वास हिक्केची। श्वास हिदमा किंवा श्वास हिक्का चिकित्सा वाघभटामधूनच आपण वाचायला सुरुवात करूया। श्वास हिदमा यतस्तुल्य हेत्वाद्याः साधनं ततः तुल्यमेव तदार्थंच पूर्वं स्वेदै रूपाचरेत। श्वास हिदमा यतः तुल्य हेतुः आद्याः साधनं ततः तुल्यमेव। याचाच अर्थ कसा, श्वास हेत्मा यतः तुल्य हेत्वाद्याः, हेत्वादी म्हणजे हेत्व हेतुनी आदी होणारे म्हणजे ज्या हेतूंमुळे सुरुवात होतात, तर असे श्वास आणि हिक्का हे दोन्ही तुल्य हेतू आहेत। म्हणजे त्याची सुरुवात जी आहे श्वास आणि हिक्केची, तर त्याचे हेतू जे आहेत ते तुल्य म्हणजे सेम आहेत, सिमिलर आहेत। साधनम ततः तुल्यमेव अस्थि, अस्थि हा अर्धरुद्धातू झाला त्याच्यातला, त्याच्यामुळे त्याचं साधन जे आहे ते सुद्धा तुल्यच आहे। साधन म्हणजे काय, तर त्याची चिकित्सा किंवा ज्या मार्गाने आपण ते साध्य करणार आहोत ते जे आहे ते साधन। सो हे जे साधन आहे ते सुद्धा तुल्यच आहे, म्हणून श्वास आणि हिक्केची चिकित्सा सुद्धा इथे एकत्रितच सांगितलेली आहे, वेगळी वेगळी अशी चिकित्सा सांगितलेली नाही। याच्यानंतर तदार्थमच पूर्वम स्वेदैहि उपाचरेत स्निग्धैर लवणै लवण तैलाक्तम तैहि खेषु ग्रथित कफः सुलीनो अपि विलीनः अस्य कोष्ठं प्राप्तस्सु निर्हरः स्रोतसां सात मृदुत्वञ्च मार्गश्च अनुलोमता। मूळ धातू काय ह्याच्यामध्ये, पहिल्यांदा पहिल्या ओळीमध्ये बघितला तर उपाचरे, तदार्थम च पूर्वम स्वेदैहि उपाचरे। तदार्थ, तदार्थ म्हणजे काय, तर श्वास हिक्का यांनी अर्थ झालेला जो आहे, याचा जो रुग्ण आहे त्याला स्वेदैहि उपाचरे, त्याला सगळ्यात प्रथम स्वेदन द्यावं। आणि हे स्वेदन कोणाला द्यावं, तर स्निग्धैर लवणैर तैलाक्तम तैहि, ज्याला स्निग्ध आणि लवण अशा गोष्टींनी तैलाक्त केलेलं आहे अशाला स्वेदन द्यावं। पूर्ण ओळ कशी झाली, तदार्थम च पूर्वम स्निग्धैर लवणैर तैलाक्तम तैहि स्वेदैहि उपाचरे, बरोबर। सो ह्या पद्धतीनं म्हणजे काय, तर स्निग्ध आणि लवण ह्या गोष्टी एकत्र करून त्याप्रमाणे स्वेदन द्यावं। मग नुसतं स्नेहन द्यावं आणि मग स्वेदन द्यावं असं नाही आलेलं आहे हा। आणि ह्याच्यामध्ये ना क्रम सुद्धा महत्वाचा आहे बर का, म्हणजे इतर जर का व्याधी बघितले तुम्ही किंवा वाताचा उपक्रम, एक उदाहरणार्थ वातस्य उपक्रम हा स्नेह हा स्वेदहा संशोधनम मृदू असं म्हटलंय।
आणि इथे मात्र म्हणत असताना स्वेदही उपाचरेत असं हे फोकस कशावर केलाय त्यांनी स्वेदनावर फोकस केलाय पण हे स्वेदन करत असताना तो आक्तम लवण तैलेन असा असला पाहिजे. मग आता स्वेदन हे जास्त महत्वाचं झालं स्नेहनापेक्षा सुद्धा. तो स्नेहन तर केलं पाहिजे म्हणजे स्नेहन केलेल्या मनुष्याला आपण स्वेदन द्यायचं आहे पण हे स्नेहन करत असताना थोडासा अभिषंद असणारा स्नेह अपेक्षित आहे आणि म्हणून लवण तैलाने का. तर लवण जे आहे स्वेदन करणार स्वेदन ज्या वेळेला आपण सुरुवात करणार आहोत त्यावेळेला हे जे लवण आहे तर ते काय करणार आहे तर पाझर सोडणार किंवा पाणी उत्पन्न करणार असं आहे आणि किंवा पाणी म्हणण्यापेक्षा स्राव उत्पन्न करणार. तर तसं आक्तम लवण तैले ना अशा पद्धतीनं स्वेदन द्यावं. त्यांनी काय होत खेशु ग्रथितहा कफहा सुलीनहा अपि विलीनहा अस्य कोष्ठम प्राप्तहा सुनिर्हरहा स्रोतसाम सात मृदुत्वंच स्रोतसाम सात मृदुत्व. या संपूर्ण ह्याच्यातला क्रियापद किंवा भर कोणतं झालं तर सात. काय घडतं सात म्हणजे स्रोतसाम मृदुत्व सात स्रोतसांच्या ठिकाणी मृदुत्व येतं. आणि काय होतं तर खेशु व्रथितहा कपहा सुलीनहा अपि खेशु स्रोतसांमध्ये ग्रथित झालेला जो कफ आहे तो सुलीन म्हणजे तो त्याच्यामध्ये स्रोतसांमध्ये लीन झाला असला तरीही विलीनहा अस्य तो विलीन होऊन कोष्ठम प्राप्त हा सुनिर्हरहा कोष्ठामध्ये प्राप्त होतो आणि मग तो बाहेर काढण्यासाठी योग्य किंवा सोपा पडतो. तो त्या दृष्टीने सुनिर्हरहा म्हणून काय करा तर स्वेदन द्या. तर स्वेदन महत्वाचं आहे म्हणून पूर्वम स्वेदही उपाचर येत असं म्हणजे स्नेहनाने तो पुन्हा येणार आहे का. कोष्ठ शाखा गती अशा आपल्याला शिकवलेल्या होत्या स्रोत सूत्रस्थानामध्ये की कोणकोणत्या कारणांनी दोष ह्याच्यातून कोष्ठातून शाखांकडे जातात आणि कोणत्या कारणाने दोष शाखांतून कोष्ठांकडे जातात राईट. तो हे जे आहे ना तर हा तुम्हाला होमवर्क आहे तो हे तुम्ही काढून ठेवायचा की कोष्ठ शाखा गती काय आहे काढून ठेवा. म्हणजे अक्षरशः 3 ते 3.5 ओळीतले श्लोक येत ते परंतु ते पाठ करून ठेवा म्हणजे काय केल्यानंतर कुठे कशी गती निर्माण होते या गोष्टी आपल्याला लक्षात येतात. आणि म्हणून परत एकदा मला असं सांगावं वाटतं की श्वास हिक्का असताना स्वेदनाला महत्व देण्यासाठी स्वेदही उपाचरित असं म्हटलंय. मग स्वेदनाला महत्व का तर कोष्ठ शाखा गती बदलण्यासाठी स्नेहन काम नाही करत स्वेदन काम करतंय राईट. सो त्या गोष्टीसाठी स्वेदन महत्वाचं आणि म्हणूनच स्वेदही उपाचरित. या स्वेदनाने काय घडतं तर तैही खेशु ग्रथितहा कफहा त्या स्रोतसांमध्ये ग्रथित झालेला घट्ट झालेला असा जो कफ आहे लीन असा सुद्धा असला तरी देखील तो विलीन होऊन कोष्ठाच्या ठिकाणी येतो आणि कोष्ठाच्या ठिकाणी एकदा आल्यानंतर मग तो निर्हरण करण्यासाठी सोपा आहे. आणि ह्याच्याशिवाय आणखीन एक गोष्ट काय घडते तर स्रोतसाम सात मृदुत्वंचम स्रोतसांच्या ठिकाणी तिथे मृदुत्व येतं आणि मारुतहाच्या अनुलोमता ही गोष्ट महत्वाची. मारुत मारुत म्हणजे वायू आणि वायूचं अनुलोमन होतं. वायूचे तुम्हाला जर जमलं ना तर करा हे खूप छान आहेत बरं का. म्हणजे वायूचे समानाचे सगळे शब्द काढायचे म्हणजे आपण बघतो की अनिल पवन चंचल त्याच्यानंतर आता हा मारुत किंवा विश्वगास्थित असा जे शब्द आलेले आहेत ना तर त्या प्रत्येकाच शब्दाचा अर्थ मग आपल्याला लक्षात येतं की मारुत असा शब्द काय इथे वापरलेला असेल या अर्थाने मरुत या अर्थाने आलेला आहे. तर पवन नाही म्हटलं इथं किंवा चंचलत किंवा अनिल असा शब्द नाही वापरलेला आहे. तर त्या दृष्टीने वायूचे जे वेगवेगळे गुणधर्म आहेत ना ते अध्यारोप करणार विशेषत्वाने हे मरुत हे शब्द तिथे वापरलेले आहे. तर एक काढा जरा आणि मग त्याप्रमाणे आपण त्याच्यावर डिस्कस करू. एक दिवशी मी तुम्हाला सांगितलेलं होतं की इवन वैद्य जो आहे ना तर वैद्याला पण खूप वेगवेगळ्या नावांनी वाग्भटाने संबोधलेलं आहे. जसं गीतेमध्ये जेवढी कृष्णाची नावं आहेत ना त्याच्याही पेक्षा जास्त कदाचित अर्जुनाची नावं आहेत आणि प्रत्येक वेळेला संबोधताना त्या नावाला काहीतरी वैशिष्ट्यपूर्ण असतं. सो प्रत्येक वेळेला हे अर्जुन किंवा हे कृष्णा असं नाही आलेलं आहे तर मग तिथे वेगवेगळी विशेषण आलेली आहेत आणि तिथे ते चक्खल बसलेली असतात म्हणून ती नावं येलेली असतात. तर तशीच ह्या वायूची जी नावं आहेत ना ती सुद्धा
पवनाचल किंवा मरुत अशी जी आहे ती वेगवेगळी बघायला पाहिजे. ह्याच्यात आता आपण वैद्याचा पण बघत होतो, तर एक दोन तीन नावं जी आहेत ना, तरी वैद्यानी असं करावं, वैद्यानी तसं करावं, किंवा भिषक असा शब्द आपण इतरत्र बघतो. अजून एक मी शब्द बघितलेला होता की अवस्था विदहा असा शब्द एक वापरलेला होता वैद्यासाठी, बरं का. तर अवस्था विद म्हणजे काय, तर ज्या वेळेला ते व्रणशोथाच्या संदर्भामध्ये सांगतो ना, तर त्यावेळेला वैद्याने असं करावं असं नाही म्हणत, तर तिथे म्हणलं की अवस्था विदहा, ती अवस्था जाणणाऱ्या माणसांनी हे हे कर्म करावं. सो ते महत्वाची गोष्ट आहे, म्हणजे फक्त वैद्याने करावं हे तर कुठलाही वैद्य नाही करणार, तर ती अवस्था जो जाणतो त्यांनी करावं, म्हणजे हे जो शिकलेला आहे त्यांनी करावं, या अर्थाने आलेलं आहे. थोडंसं विषयांतर आहे भाषांतराच्या किंवा सिनोनिम्सच्या बाबतीमध्ये म्हणून, परंतु अशा पद्धतीने जर आपण वाचायला गेलो ना वाग्भट, तर आपल्याला जास्त चांगल्या पद्धतीने समजायला लागतो, म्हणून तो विषय सांगितला. त्याच्यानंतर आता काय करावं, तर स्विन्नम च भोजयेत अन्नम, स्निग्धम अनुपजैहि रसैहि, दध्यात उत्तरेण वा दधी उत्तरेण वा दध्यात, ततः अस्मै वमनम मृदु, विशेषात कास वमथु हृत ग्रह स्वर साधिने, पिप्पली सैंधव क्षौद्रयुतम वाता विरोधी यत. स्विन्नम च भोजयेत अन्नम, ह्याप्रमाणे स्वेदन झाल्यानंतर, स्वेदन जो झालाय त्याला काय म्हणणार आपण, स्विन्न. स्विन्न झाल्यानंतर काय करावं, तर त्याला अन्नाचं भोजन द्यावं. मग हे अन्न कसं असावं, तर स्निग्ध अनुपजैहि रसैहि, स्निग्ध असलं पाहिजे म्हणजे त्याच्याबरोबर स्नेह कोणता ना कोणता तरी असला पाहिजे, आणि अनुप मांसरसासोबत वापरावं. आता मला खरं खोट किंवा काही माहित नाहीये, हे माहित असेल की श्वास किंवा दमाच जे औषध असत ना पेपरला वर ओके. सो आपण हे बघितलेलं होतं की स्नेहन करावं, स्नेहन केलेल्या अशा लवण तैलात अशा मनुष्याला आपण स्वेदन द्यावं, इथेपर्यंत आपण बोललेलो होतो. मग स्वेदन दिल्यानंतर काय करावं, तर स्विन्नम च भोजयेत अन्नम, स्निग्धम अनुपजैहि रसैहि, दधी उत्तरण वा दद्यात, ततोस्मै वमनम मृदुम, स्वेदन द्यावं आणि अनुपरसाचं असा मांसरस वापरावा आणि तो स्निग्ध करून द्यावा. आणखीन काय द्यावा, तर दधी उत्तरेण वा दद्यात, तस्मै वमनम मृदु, वमनम मृदु. दधी उत्तर, उत्तर दही म्हणजे हे बरं का, दह्याची निवळ जी असते ना, किंवा दह्याचं जे पाणी असतं, तर त्याला उत्तर असं म्हणतात. म्हणजे उत्तर म्हणजे नंतरचं या अर्थाने. तर दही घेतल्यानंतर जे उरतं ते, तर काय उरतं, तर दह्याची निवळ उरते. म्हणून तर त्याच्याने काय द्यावं, दद्यात
ततोस्मै वमनं मृदु, त्या गोष्टीने वमन द्यावं, दह्याच्या निवळी बरोबर वमन द्यावं. आता हे काही वामक द्रव्य म्हणून सांगितलेलं नाहीये बरोबर, आणि तरी सुद्धा दह्याच्या निवळी बरोबर वमन द्यावं असं जे काही आलेलं आहे ना, तर हे कशासाठी आलेलं असेल तर ह्याचा आपण एक विचार करायला पाहिजे. तर दह्याच्या निवळी बरोबर वमन द्यावं असं म्हणत असताना दह्याची निवळ जी आहे तर ती क्लेद उत्पन्न करणारी आहे, शरीरामध्ये स्राव उत्पन्न करणारी आहे. आणि हा जो श्वास आहे ना, आपण सुरुवातीपासून बघतोय की त्याच्यामध्ये अवरोध आहे, परंतु गती विकृती जी आहे ती वाताची आहे, आणि त्याच गोष्टीमुळे थोडासा स्राव उत्पन्न होऊन गती विकृती नष्ट व्हावी आणि वाताचं रोक्ष जास्त वाढू नये. ह्या दृष्टीने इथे प्रत्येक ठिकाणी तुम्ही जर का बघितलं ना, तर कुठेतरी स्राव उत्पन्न करणाऱ्या अशा गोष्टी वापरलेल्या आहेत. आणि म्हणूनच अनुपम मांस वापरावं असं म्हटलेलं आहे, नक्की जांगल मांस वापरावं. तर त्या दृष्टीने सुद्धा अनुपम मांस जे आहे ते थोडस क्लेदकर आहे, म्हणून मांसरस वापरताना सुद्धा अनुपम मांसरस वापरायचंय. आणि वमन देताना दधी उत्तरेण, म्हणजे दह्याच्या निवळी बरोबर वमन द्यायचं. पण ते वमन कसं असलं पाहिजे, तर मृदू वमन द्यावं, म्हणजे एक दोन तीन चार वेग आले की ते थांबवावं. अगदी आपण उत्तम मात्रेमध्ये शोधन म्हणतो ना, तर तशा पद्धतीचं वमन इथे अपेक्षित नाहीये. आणखीन काय द्यावं, तर विशेषात कास वमथु हृदग्रह स्वर साधिने पिपली सेंधव क्षुद्र क्षौद्र युक्तम वात वाता विरोधी. विशेषात कास वमथु हृदग्रह स्वर साधिने. आता महत्वाचे चार लक्षणं सांगितलीत, जिथे कास आहे, वमन आहे, वमथू आहे, हृदग्रह आहे आणि स्वरसाद आहे. स्वरसाद म्हणजे ज्या वेळेला घसा फुटणं किंवा आवाज फुटणं ज्याला आपण म्हणतो तसं आहे, त्यावेळेला काय द्यावं, तर पिप्पली सैंधव क्षौद्र युक्तम वाताविरोधी चयत. पिप्पली सैंधव आणि मध असं वापरावं, पण ते वायूच्या विरुद्ध होईल असं नाही द्यायला पाहिजे. वाता अविरोधी अशी द्रव्य या ठिकाणी वापरायला पाहिजेत. पिपली सैंधव वापरत असताना दोन गोष्टी आपण परत बघतो इथं, की पिंपळी जी आहे ती कासवासासाठी उत्तम आहे, ठीक आहे, मग सैंधव कुठून आलं, मध कुठून आलं, तर मधाबरोबर चाटण किंवा लेह द्यायचा म्हणून मध सुद्धा चांगला आहे एका दृष्टीने आपण विचार करू. परंतु इथे महत्वाची गोष्ट अशी आहे की ही जी पिपलीच्या बरोबर सैंधव येत ना, ते परत सैंधव जे आहे ते स्राव उत्पन्न करणार शरीरामध्ये असं आहे. तर ह्या स्रावाच्या साठी म्हणून हे सैंधव वापरायचं आहे. आणि वात विरोधी नाहीये, ते वाता विरोधी आहे. सो वात अविरोधी, वाताला जे जी गोष्ट अविरोधी असेल किंवा तुम्ही कफ कमी करत असताना वाताचं विकृती उत्पन्न होणार नाही ह्याच्या काळजीसाठी म्हणून मग ते प्रत्येक ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर स्राव उत्पन्न करणारी गोष्ट आहे. आणि म्हणूनच सिचू हे उत्तम औषध का राहतं बऱ्याच वेळेला, तर बाकीचे जे सीतोपलादीचे कंटेंट्स आहेत, म्हणजे तुगाक्षरी आहे, पिंपळी आहे, एला आहे, दालचिनी आहे, तर हे कफाचं शमन करत असेल ना, तरी सुद्धा त्याच्या पेक्षा जास्त मात्रेमध्ये सगळ्यात काय आहे, तर सीता आहे. सीता म्हणजे खडीसाखर. आणि ती खडीसाखर असल्यामुळं काय घडतं, की ह्या गोष्टीने कफ कमी जरी झाला ना, तरी सुद्धा स्राव उत्पन्न होत राहत आणि रोक्ष जास्ती येत नाही. आणि रोक्ष न आल्यामुळं कासाचे वेग वाढत नाहीत. सगळ्यात महत्वाची गोष्ट कास आणि श्वासाची जेव्हा किंवा हिक्केची आपण बघतो ना, तर वाताची गती विकृत होऊन चिकित्से मधलं महत्वाचं सूत्र राहतं. निहृते सुखम आपनोती स कफे दुष्ट विग्रहे स्रोतसुच्या विशुद्धेशु चरती अविहितो अनिरहा. निहृते सुखम आपनोती सहा कफे, सहा आपनोती, सहा म्हणजे सहा रुग्ण हा आपनोती. किम आपनोती सुखम आपनोती, सहा रुग्ण हा सुखम आपनोती, तो रुग्ण आहे तर बरं वाटत, सुख मिळत का, तर कफे हॅलो मॅडम पीपीटी परत शेअर करावी लागेल. कफ हे स्रोत कफ हा नाही येते काय मिळत आवाज, आवाज थोडा मध्ये कट होतोय आय थिंक, थोडा इंटरनेटचा इश्यू आहे आणि पीपीटी परत शेअर करावी लागेल. ओके ठीक आहे, मध्ये डिस्कनेक्ट झालं होतं ना त्यामुळे ते शेअरिंग गेलंय, सो परत शेअर. ओके ठीक आहे.
पीपीटी दिसते? ओ यस. हाँ थैंक यू. ओके थोड़ा डिस्टर्बन्स दिसतोय नेटचा, सो ठीक आहे. टेक्निकल इश्यूज असं म्हणण्यापेक्षा टेक्निकल सपोर्ट आहे म्हणून आज आपण एकमेकांशी बोलू शकतोय ही गोष्ट आपण पॉझिटिव्हली बघूयात. थोडासा जरी अडचण असली तरी सुद्धा तेवढी तुम्ही समजून घ्याल असे अपेक्षा आहे. सो पिप्पली सेंधव क्षौद्रयुक्तम वात विरोधी चयत निरुते सुखम आपनोते. निरुते म्हणजे काय तर काढून टाकल्यानंतर, सुखम आपनोते काय निरुते सुखम आपनोति दुष्ट विग्रह आय थिंक परत इंटरनेट थोडासा स्पीड कमी आहे गौरी तुमच्या साइडला, त्याच्यामुळे आवाज आता परत कट झालाय. हॅलो गौरी, आवाज ऐकू येतोय का? हाँ येतोय. हाँ हाँ ते डिस्कनेक्ट होऊन तुझा आवाज येतोय, तुझा व्हिडिओ पण दिसतोय, मध्ये परत तो स्पीड कमी झाल्यामुळे आवाज कट होत होता. हाँ दिसते, पीपीटी दिसते आता ना. पिप्पली सेंधव क्षौद्रयुक्तम वात अविरोधी चयत निरुते सुखम आपनोति स कफे दुष्ट विग्रहे स्रोतस्सु च विशुद्धेषु चरति अविहितो अनिलः. अविहत, विहत म्हणजे आघात झालेला, अविहत म्हणजे जो अजिबात अडथळलेला नाहीये किंवा कशाचाही ज्याला आघात होत नाहीये, असा अनिलः असा वात जो आहे तो चरती. आता आपण म्हणलो ना की वाताचे वेगवेगळे सिनोनिम्स आलेले आहेत, तर त्याचा आपण विचार करायला हवा. तो त्या दृष्टीने इथे अनिल म्हटलं आणि वरती मरुत म्हटलेलं होतं, तर ह्या दोन गोष्टींचा काय वेगळा संबंध आहे का किंवा त्याला काय त्यांना म्हणायचं आहे ह्याचाही आपण एक विचार करायला पाहिजे. सो असा ज्या वेळेला वात अविहत असा चरती ज्या वेळेला स्रोतसांमध्ये, त्यावेळेला मग तो रुग्ण आहे सहा सुखम आपनोती असं म्हटलेलं आहे. सो वाताची गती ही शरीरामध्ये प्राकृत असणं अतिशय महत्वाचं असतं आणि वाताची गती जिथे जिथे अविहत चालते तिथे तिथे सगळ्या गोष्टी स्रोतस जी आहे ती चांगल्या पद्धतीनं काम करणार आहेत. परंतु जिथे जिथे स्रोतसांच्या मध्ये अडथळे येत आहेत ना, तर त्यावेळेला मग वाताच्या गतीमध्ये हॅलो आवाज परत जातोय. हॅलो 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 आवाज जातोय तुमच्या परत. दीप्ती मॅडम, मी गौरी मॅडमला कॉल करते मोबाईलवर.
चालू आहे चालू आहे, आलाय आवाज पण येतोय आणि आता दिसतंय स्क्रीन शेअरिंग. आज इंटरनेट पण आपल्याला जरा साथ देत नाही असं दिसतंय. ठीक आहे, नो प्रॉब्लेम, आय थिंक यू कॅन कंटिन्यू. राईट. सो निर्हुते सुखम आपनोती स कफे दुष्ट विग्रहे स्रोतस्सु च विशुद्धेषु चरती अविहतो अनिलः. तर अविहत अनिल शरीरामध्ये चालू असला पाहिजे, चरती असा असला पाहिजे. तर ज्या वेळेला आपण अविहत असा विचार करतो ना, तर कुठेही अडथळा न आलेला. तर या संदर्भात मला एक उदाहरण सांगावं वाटतं की आपल्याला वारं जर आहे, आता वाऱ्याचंच उदाहरण घेऊ किंवा पाण्याचं उदाहरण घेऊ, पाण्याचं जास्त आपल्याला मूर्त राहतं वाऱ्यापेक्षा सुद्धा. सो एखादा प्रवाह पाण्याचा चालू आहे आणि त्याला कुठेही अडथळा नाही, सगळं व्यवस्थित चालू आहे. परंतु आपण समजा त्या पाण्यावरती एखादी भिंत बांधली, जसं धरण बांधतात ना, धरणाला टेक्नॉलॉजी आहे, ते नॉर्मल भिंत बांधली असं आपण समजू, आणि तो जो प्रवाह आहे ना त्याला आपण अडथळा उत्पन्न केला, आणि अडथळा उत्पन्न केल्यानंतर काय व्हायला लागतं, तिथपर्यंत पाणी येतं आणि ज्या भिंतीच्या जवळ जे आहे ना, तर त्या पाण्याचा जो भिंत तोडण्याचा जो फोर्स आहे ना, तर तो तिथे वाढलेला दिसतो, कारण की सगळ्याचा सगळा फोर्स एकाच ठिकाणी तो एकवटला जातो. राईट. सो ज्यामुळे जिथे अडलेलं आहे ना, तर तिथे गती जी आहे ती त्या पाण्याची किंवा तत्सदृश वाऱ्याची गती जी आहे ना, तर ती अडवली जाते आणि त्याच्यामुळे आयदर ती रिव्हर्स होते किंवा चारही दिशांना फेकली जाते आणि मग वाताच्या गतीमध्ये विकृती उत्पन्न होतात. सो ह्या दृष्टीने आपण एक विचार करायला पाहिजे की ज्या वेळेला होड्या असायच्या बघा पूर्वीच्या काळामध्ये, शिडाच्या होड्या वगैरे, तर ते शीड कसं हे करायचं, त्याचं एक टेक्निक असायचं, त्याच्यानुसार त्या होडीची दिशा वगैरे बदलायची. परंतु सगळंच्या सगळं जर का वारं त्या शिडामध्ये भरलं तर ते शीड फाटून जातं असं होतं. राईट. सो ते का होतं, तर वारं तर सगळीकडनंच वाहत आहे पण ह्यांनी विरोध केलेला आहे शिडानी मध्ये येऊन, आणि त्याच्यामुळं त्याच्या ठिकाणी त्याला हे करण्यासाठी, पियर्स करण्याच्या दृष्टीने ती गती खूप मोठी राहते वाताची, आणि तशा पद्धतीचा. आणि ज्या वेळेला इथून समजा हे अडकतंय वारं, तर दोन गोष्टी होतील, हे रिव्हर्स जाऊन पुन्हा जाईल आणि इथे येणारं वारं आहे ना ते चारही दिशांना फेकलं जाईल. सो आपण एक एक्सरसाइज केलेला होता काल की वाताच्या वृद्धीची लक्षणं, वाताच्या दृष्टीची लक्षणं आणि वात गती बिघडल्यानंतर आपण चौथ्या अध्यायामध्ये बघतो की त्या पद्धतीची, तर ही वेगवेगळी लक्षणं वाताची म्हणून हे उत्पन्न होत असतात. सो त्या दृष्टीने स्रोतस्सु श विशुद्धेषु ही गोष्ट महत्वाची राहते. त्याच्यामुळे इथे कफाचं शमन किंवा कफ निसरण करणारी औषधं जास्त वापरावी लागतात, नक्की कफाचं शोषण करणारी. ओके. मानो उदावर्त तमके मातुलुंगामल वेतसैहि हिंगु पीलु बिडैर्युक्तम अन्नम स्यात् अनुलोमनम ससैंधवम फलामलम वा कोष्णम दद्यात् विरेचनम. आणखीन काय काय करा, तर काय असेल तर मान म्हणजे पोटामध्ये जर का गुबारा धरलेला असेल तर उदावर्त तमके, उदावर्त असताना, आता जे आपण म्हणलो ना की वाताची गती जेव्हा विकृत होते, नॉर्मल ज्या दिशेने जायला पाहिजे त्याच्यापेक्षा त्याला अडथळा आल्यामुळं जो उलट्या दिशेने चालतो त्याला आपण उदावर्त असं म्हणतो. आणि काय तर तमके, तमक श्वास असताना काय करायचं, तर मातुलुंग अम्लवेतसैहि पीलु हिंगु बिडैर्युक्तम अन्नम स्यात् अनुलोमनम. मातुलुंग अम्लवेतस हिंग आणि पिलूचं फळ, पिलू बिड आणि बिडलोन, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या एकत्र करून अन्न असं द्या की जे वाताचं अनुलोमन करेल. परवा मी ग्रुपवरती बघितलं, मला वाटतं मधुराने दोन डाळिंब घातलेली होती मिक्सर मधनं काढून आणि त्याच आमटी बनवलेली होती, त्याच्यामध्ये आमसोल किंवा चिंच नव्हतं, सगळे बंद आहेत गोष्टी, तर त्याच्यामुळे डाळिंब वापरलेलं होतं. तर खूप छान आहे ही गोष्ट बर का, म्हणजे अशा पद्धतीनं गृहिणीची जी कल्पकता आहे ना ती निश्चितच कामाला येत असते. आमटण ज्याला आपण म्हणतो ना की आंबट वस्तू वापरणं, खोकला किंवा श्वास दमा असं म्हटल्यानंतर आंबट वर्ज्य करणं असं लोकांना वाटत असतं, परंतु तुम्ही आता ग्रंथांमध्ये बघता की आंबट गोष्ट द्या का, तर वाताचं अनुलोमन करेल म्हणून. मग आता रसभेदी अध्यायामधलं आपल्याला आंबट रस माहिती असायला पाहिजे की आंबट रसाचे कामं काय आहेत, नसतील माहिती तर मग अवघड व्हायला लागतं.
तर होमवर्क आहे तुम्हाला की अंबट्रसाची काम आणि तो जास्त झाला तर आणि त्याची लक्षणं काय आहेत. तर अम्लोग्नी दीप्तिकृत स्निग्ध हृदय पाचन रोचना उष्ण वीर्यो हिमस्पर्श प्रीणन क्लेदनो लघु करोति कफ पित्ताश्रम मूढ वातानुलोमनम. हे मूळ काम आहे आंबट रसाचं. सो मूढ वाताचं म्हणजे जो मोहित झालेला आहे ज्याची दिशा विकृत झालेली आहे अशा वाताचं अनुलोमन करणं हे आंबट रसाचं काम आहे. आणि जर का वाताचं अनुलोमन झालं तर हिक्का श्वास आणि कास कमी येणार आहे आणि म्हणूनच अनुलोमन करण्यासाठी म्हणून इथे आंबट गोष्टी आलेल्या आहेत. जसं मातुलंग आम्लवेतस पिलू फल ही जी आहेत त्या सगळ्या आंबट गोष्टी आहेत. हिंगू जो आहे तर तो आंबट नसला तरी सुद्धा हिंगामध्ये ती ताकद आहे की वाताचा अनुलोमन तो करेल आणि बिडलोणामध्ये पण तीच गोष्ट आहे. सो त्या दृष्टीने वाताचं अनुलोमन करणारा असा आहार द्यावा. आणखीन काय द्यावं तर ससैंधवम फलामलम वा कोष्णम दद्यात विरेचनम. ससैंधव असं फलामलं द्यावं. फलामलं म्हणजे काय तर फळातली आंबट गोष्ट किंवा आंबट फळ या अर्थाने किंवा आमटण जसं म्हणतो ना तर त्याला ते फलामलं असं शब्द वापरलं किंवा फळांनी आंबट केलेलं असं. हे वेगवेगळी आंबट फळं वापरून तिथे सैंधव घालून ह्या ह्या गोष्टी करा. जे वाताचं अनुलोमन होईल ही मुख्य चिकित्सा इथे आपल्याला दिसते. नक्की कफाचं शोषण करणं. आणखीन काय करा तर कोष्णम दद्यात विरेचनम विरेचन द्या. पण हे विरेचन सुद्धा जे आहे ना तर ते मृदू विरेचन या अर्थानेच घ्यायला पाहिजे. मग मृदू विरेचन म्हणत असताना महत्वाची गोष्ट इथे काय राहते तर आपण बघितलं की कासाची उत्पत्ती कशी आहे तर तत्राधो विहतो निलहा म्हणजे अधो वायू जो आहे तो विहत झाल्यानंतर कासाची संप्राप्ती घडते. आणि कास वृद्ध्या भवेत श्वासहा म्हणजे कास वाढला की श्वास उत्पन्न होतो. म्हणजेच श्वासाची जी संप्राप्ती आहे ती सुद्धा अधोवात जो आहे तर त्याच्यामध्ये विकृती किंवा तो अधोगामी जो आहे तर त्याची गती विरुद्ध झाली तर त्यामुळे तो श्वास उत्पन्न होणार आहे कास उत्पन्न होणार आहे. मग त्याची गती प्राकृत करायची असेल तर काय करा मग विरेचन करा. म्हणजे हे गती बदलण्यासाठी म्हणून हे विरेचन द्यायचं आहे. तर गती बदलावी एवढाच त्याचा हे आहे न की मलाचं किंवा पित्ताचं विरेचन होईल वगैरे अशी ह्याच्यामध्ये खूपशी अपेक्षा नाही. जसं आपण रक्तपित्तामध्ये बघितलेलं होतं ना प्रतिमार्गम च हरणम रक्तपित्ते विधीयते. तर त्या दृष्टीने ज्या वेळेला अधोवात आहे तर त्याचा अधोगामी त्याचं जी काही गती आहे ती बदलून जर का तत्राधो विहतो निलहा तो विहत होऊन खालच्या बाजूनी उलटा फिरलेला आहे असं होत असताना त्याची गती पुन्हा प्राकृत व्हावी ह्या दृष्टीने विरेचन द्यायचं आहे. तर ह्या विरेचनामध्ये मलाचं विरेचन होणं किंवा पित्ताचं विरेचन होणं ह्या गोष्टी फारशा अपेक्षित नाहीयेत आणि म्हणून कोष्ण किंवा मृदू या पद्धतीचं विरेचन द्यायचं आहे. त्याच्यानंतर एतेही कफ समृद्ध गतित प्राण प्रकोपजाहा तस्मात मार्ग शुद्ध्यर्थम ऊर्ध्व अधहा संशोधनम हितम. म्हणजे आता वमन पण द्या आणि विरेचन पण द्या असं पहिल्या श्लोकांमध्ये आलं बरोबर. मग नक्की काय द्या म्हणजे कफाचा व्याधी आहे का वाताचा व्याधी आहे का पित्ताचा व्याधी आहे असं डोक्यात यायला लागतं. पण इथे हे शोधन जे द्यायचं आहे ते कशासाठी द्यायचं आहे तर ती ती गती वायूची प्राकृत राहावी म्हणून द्यायचं आहे. सो त्याच्यामुळे कफ कमी करण्यासाठी कफे विदध्यात वमनम म्हणून नाही आहे किंवा विरेचनम तद्वत विरेचनम पित्ते असंही नाहीये. मग इथे वाताची गती प्राकृत करण्याच्या दृष्टीने वमन आणि विरेचन द्यावं असं आहे. मग काय होतं तर एतेही कफ समृद्ध गती प्राण प्रकोपजाहा तस्मात तन मार्ग शुद्ध्यर्थम म्हणजे तो मार्ग शुद्ध होण्यासाठी ऊर्ध्व हा अधहा संशोधनम हितम. ऊर्ध्व भागाने संशोधन द्या किंवा अधोभागाने संशोधन द्या ते हितकर आहे. का तर एतेही कफ संवृद्ध गती प्राण प्रकोपजाहा. कफ संवृद्ध गती कफानी गती संवृद्ध केलेली आहे रुद्ध केलेली आहे अशा प्राणाच्या प्रकोपातनं उत्पन्न झालेले व्याधी आहेत म्हणून काय करा तस्मात मार्ग शुद्ध्यर्थम. तो मार्ग फक्त आपल्याला शुद्ध करायचा आहे आणि म्हणून तिथे शोधनम हितम. मग ते ऊर्ध्व द्या किंवा अधो द्या कुठल्या मार्गामध्ये स्रोतसांमध्ये रुद्ध गती उत्पन्न झालेली आहे ते बघून त्याच्यानुसार शोधन द्यायला पाहिजे. त्याच्यानंतर उदीर्यते भृशतरम मार्ग रोध वहत जलम यथा अनिलस तथा तस्य मार्गात तस्मात मार्गात विशोधन शोधयेत. मगाशी आपण जे उदाहरण घेतलं ना ते तिथेलं आहे. उदीर्यते भृशतरम मार्ग रोधात वहत जलम. वहत जलम वहत म्हणजे वाहणार जलम पाणी. वहत जलम मार्ग रोधात भृशतरम उदीर्यते.
वाहणार पाणी मार्गरोध केल्यामुळं खूप वेगाने वाहायला लागतं, म्हणजे ते तिथे येऊन जे धडका देत ना खूप जोरात, तर ते भ्रूषतरम उदीर येते, त्याचं उदीरण जास्त होतं. तथा तस्य अनिलस्य, त्याचप्रमाणे त्या वाताचं होतं शरीरामध्ये, तस्य मार्गम तस्माक विशोधयेत, म्हणून त्याचा मार्ग जो आहे तो त्याचा विशोधन करावा. शरीरामधला जो वात आहे तर ते त्याला कुठेही अडथळा आला की त्या अडथळ्यामुळे त्याचं आणखीन उदीरण होतं, आणि म्हणून त्याचा मार्ग शोधन करण्यासाठी विशोधन द्या. आणि हे शोधन कोणत्याही पद्धतीने द्या, जर तुम्हाला ऊर्ध्व मार्गामध्ये वाटलं तर वमन द्या, अधो मार्गामध्ये वाटलं तर विरेचन द्या. ह्या पद्धतीने कुठल्याही मार्गाने आपण शोधन तिथे करू शकतो. त्याच्यानंतर अशांतौ कृत संशुद्धे धूमलीनम मलम हरेत. अशांतौ कृत संशुद्धे, कृत संशुद्धे अशांतौ धूमैहि लीनम मलम हरेत. सरळ सरळ वाक्य झालं, हरेत क्रियापद झालं, किम हरेत मलम हरेत, जे शरीरातल्या जे दोष आहेत ते हरावेत. तर कसे, तर धूमैहि लीनम मलम हरेत, हे मल कसे आहेत, तर लीन मल म्हणजे जे अडकून राहिलेले स्रोतसांमध्ये अजूनही, तर ते मग ते कशाने हरेत, तर धूमैहि हरेत, म्हणजे धूमपान करून शरीरातील दोषांचं, लीन अशा दोषांचं संशोधन करावं किंवा त्यांना हरण करावं. मग काय केल्यानंतर करावं, मात्र हे धूपन पहिली चिकित्सा नाहीये. अशांत कृत संशुद्धे, कृत संशुद्धे म्हणजे संशोधन करूनही जे अशांत दोष असतील अशा दोषांना, जे मलिन आहेत अशा दोषांना मलम धूमही हरेत असं म्हटलेलं आहे. म्हणजे शोधन झालं आणि शोधन झाल्यानंतर सुद्धा नाही त्रास होतच आहे असं पेशंट म्हणायला लागला, असं जेव्हा होतं ना, तर त्या वेळेला मग तिथे आपण धूपन किंवा धूमपान चिकित्सा द्यावी. कशा कशाने धूपन द्यायचं, बरीच मोठी लिस्ट आहे खाली. हरिद्रा पत्र एरंड मूलम लाक्षाम मनशिलाम सद सदेवदारू बलम मांसी पिष्ट्वा वर्तीं प्रलेपयेत ताम घृताक्ताम पिबेत धूनम धूमम यवान वा घृत संयुतान मधुच्छिष्टम सर्ज रसम घृतम वा अगरु गुरु, असं म्हटलेलं आहे. म्हणजे काय, तर हरिद्रा पत्र एरंड मूल, हरिद्रा हळदीची पानं, हरिद्रा पत्र एरंडाचं मूळ, मनुका, त्याच्यानंतर मांसी पिष्ट्वा, मांसी म्हणजे जटा मांसी, आणखीन काय वापरावं, तर मनशील आणि मधुच्छिष्टम सर्ज रसम घृतम वा अगरु अगुरु. मधुच्छिष्ट म्हणजे मध वापरावं किंवा सर्ज रस राळ वापरावी किंवा घृत वापरावं किंवा अगरू वापरावा, तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, तर त्या धूमपानासाठी कराव्यात. त्याच्यामध्ये हरिद्रा पत्रम एरंड मूलम द्राक्षा मनशीलाम स देवदारू, म्हणजे त्याचा देवदार आल असा शब्द आहे, देवदारू आलम मांसी जटा मांसी पिष्ट्वा वर्तीं प्रलेपयेत, ह्या सगळ्याची मिळून वर्ती करावी. आणि ही वर्ती केल्यानंतर ताम घृताक्ताम पिबेत धूमम, ते सुद्धा साधी वर्ती केली आणि लगेच वृक्ष धूम घेतला असं नाही. मग कसा घ्यायचा आहे धूम, तर घृताक्त करून घ्यायचा आहे. म्हणजे काय, तर ते तुपामध्ये बुडवून मग त्याचा धूम घ्यायचा आहे, म्हणजे स्नेह धूम घ्यायचा आहे. यवान वा घृत संयुतान, किंवा यव जे असतात तर त्याला तूप चोळून म्हणजे तूप लावून त्याच्या संयुक्त करून आणि त्याप्रमाणे तिथे त्याचा धूमपान घ्यायचा आहे. आणखीन काय सांगितलेलं आहे, ताम घृताक्ताम धूमम यवान वा घृत संयुतान मधुच्छिष्टम सर्ज रसम घृतम वा गुरु अगरु. मधुच्छिष्ट, मधुच्छिष्ट म्हणजे मेण, बर का, म्हणजे मध किंवा मेण या दोन्ही अर्थाने ते घेतलं जातं. त्याच्यानंतर सर्ज रस राळ, घृत वा गुरु अगरु उत्तम असा अगरु असा घ्यायचा. अगरु तो एकच हे आहे, काष्ट आहे की जे पाण्यामध्ये बुडतं, बाकीचे सगळ्या प्रकारची जी लाकडं आहेत ना ते कितीही कुठल्याही पद्धतीनं जाडे ओंडके जरी केले ना तरी ते पाण्यावर तरंगतात, परंतु एकच आहे की तुम्ही एवढा एवढासा जरी तुकडा घेतला अगरुचा आणि पाण्यात बुडवला ना तर तो तळाशी जातो, आणि म्हणून अगरु हे वेगळं आहे. म्हणून गुरु अगरु म्हणजे जड असणारा असा अगरु घ्यायचा. आणि च्यवनप्राश वगैरे करतो ना त्यावेळेला हे जनरली दाखवलं जातं, बरेच ठिकाणी द्रव्य ओळखायला पाहिजेत ना आपल्याला त्या दृष्टीने, आणि मग तो अगरु घेऊन पाण्यात टाकायचा, पाण्यात टाकल्यानंतर खाली तो बुडतो. तर हे एकच असं लाकूड आहे की जे पाण्यामध्ये बुडतं. त्याच्यानंतर चंदनम वा यथाशृंगम बालान वा श्रावजान गवाम, ओके, किंवा चंदन घ्या आणि काय घ्या,
तर श्रृंगम बालान वा श्रावजान गवाम, गवा म्हणजे गाय बर का, गाईचं शिंग किंवा गाईचे बाल म्हणजे केस किंवा गाईचा स्राव असं म्हटलेलं आहे. स्राव म्हणजे हे जे खाली पोळी असते ना, तर त्याला गवाम स्राव असं म्हटलं जातं. आणखीन हे एकदम वेगवेगळे धूप आलेले आहेत, हे काही मी स्वतः वापरलेले नाही त्यामुळे ह्याच्याबद्दल काही मी खूप जास्त सांगेल असं नाही. बाकी पहिले जे आहेत ते वापरून बघितलेले आहेत द्रव्यांच्या बाबतीमध्ये. त्याच्यानंतर वृक्ष गोधा कुरंग येण चर्म शृंग खुराणीच गुगुलुम वा मनोभाच शाल निर्यास मेवच. वृक्ष म्हणजे अस्वल, गोधा घोरपड, कुरंग म्हणजे हरिण, येण हरिणाचा प्रकार, आणि ह्यांचे काय घ्या तर चर्म शृंग आणि खुर हे वापरा. म्हणजे हरण वगैरे हे जे आहेत त्यांची चामडी वापरायची धूपनासाठी, शृंग वापरायचं धूपनासाठी, किंवा त्यांचं खुर वापरायचं धूपनासाठी. मग वा म्हटलेलं आहे तर मग त्याच्यामुळे आपण हे समजून घ्यायला पाहिजे की हे नाही मिळालं तर हे वापरा, हे नाही मिळालं तर हे वापरा, या अर्थाने ह्या गोष्टी आलेल्या आहेत. आणखीन काय तर गुगुल वा मनोभावा, गुगुळ घ्या किंवा मनोवा म्हणजे मनशील. शाल निर्यास मेवच, शाल म्हणजे राळेचा वृक्ष तर त्याचा निर्यास म्हणजे राळ वापरा. आणखीन काय तर शल्लकी गुगुलम लोहम पद्मकम वा घृतप्लुतम. शल्लकी, शल्लकी म्हणजे शल्लकी गुगुळ असतो ना तो, शल्लकी आणि गुगुळ पुन्हा जे गुगुळाचं वनस्पती असते ती, लोहाचा वापरा किंवा पद्मक आणि हे सगळं जे आहे ते पुन्हा घृतप्लुतम. जे सगळं काही जे काही धूम द्यायचा आहे ना तो वृक्ष धूम द्यायचा नाही आहे, तर घृतप्लुत असा सर्व धूम हा वापरायचा आहे. आणि धूम कधी द्यायचा आहे तर कृत संशुद्धे ही, म्हणजे आधी वमन विरेचन करून शोधन करून घ्या आणि मग धूपन करा. त्याच्यानंतर अवश्यम स्वेदनीया नाम अस्वेद्यानाम पिक्षण स्वेदयेत ससिता क्षीर सुखोष्ण स्नेह सेचनैहि उत्कारिका उपनाहेश्च स्वेद अध्यायोक्त भेषजैहि उरक कंठंच मृदुभिः सामे त्वाम तू आम विधिं भजेत चरित. अवश्यम स्वेदनीयानाम, जे स्वेद्य सांगितलेले आहेत ना तर त्यांना नक्कीच स्वेदन द्यावं. आता स्वेद्य कोण कोण आहेत तर ह्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजेत. तर तो आपला स्वेदनाचा जो अध्याय आहे त्याच्यामध्ये दिलेला आहे की कुणाकुणाला स्वेदन द्यावं आणि कुणाकुणाला स्वेदन देऊ नये. तर सूत्रस्थानामध्ये हे अध्याय आलेले आहेत. तर सूत्रस्थानामध्ये 15वा मला वाटतं अध्याय आहे स्वेदनाचा. तर त्याच्यामध्ये कुणाला स्वेदन द्यावं, तर त्याच्यामध्ये स्निग्ध करून स्वेदन नेहमी द्यायला सांगितलेलं आहे बरोबर. आणि स्वेदनाचे वेगवेगळे प्रकार सांगितलेले आहेत की कुणाकुणाला कसं कसं स्वेदन द्यायचं. तर त्याच्यामध्ये कोणाला स्वेदन नाही द्यायचं, अस्वेद्यानाम अपेक्षणम असं म्हटलंय. तर न स्वेदयत किंवा स्वेदन कुणाला देऊ नये, त्याच्यामध्ये न स्वेदयत अतिस्थूल वृक्ष दुर्बल मूर्छितान संबन्नय क्षतक्षीण क्षाम मध्य विकारिणहा तिमिर उदर विसर्प पुष्ठ शोष आढ्य रोगिणहा. हे जे सगळे आहेत ना, तर ह्यांना किंवा गर्भिणी पुष्पिता सुता मृदूच्या एकेगदे यांना स्वेदन नाही द्यायचं. मग स्वेदन कुणाला द्यायचं, श्वास कास प्रतिशय हिदमा ह्या सगळ्या व्याधींना स्वेदन द्यावं, योग्य स्वेदन म्हणून सांगितलेलं आहे. तर हे स्वेदन योग्य आणि स्वेदन अयोग्य हे जे सांगितलेले आहेत ते 17व्या अध्यायामधनं तुम्ही त्याचे इंडिकेशन्स आणि कॉन्ट्रा इंडिकेशन्स ह्या गोष्टी काढायच्या आहेत. सो हे स्वेदन द्यायचं आहे तर अवश्यम स्वेदनीयाना, जे जे स्वेद्य सांगितलेले आहेत हे श्वास कासवाले तर त्यांना नक्की स्वेदन द्याच. परंतु अस्वेद्यानाम अपेक्षणम ही गोष्ट महत्वाची आहे की जे अस्वेद्य सांगितलेत ना त्यांना सुद्धा स्वेदन देणं गरजेचं आहे श्वास व्याधीमध्ये. सो त्याच्यामुळे श्वासाची जी आपण सुरुवातच बघितलेली होती ना ती स्वेद येत आणि मग आक्तम लवण पहिल्यांदा असं आलेलं होतं. सो स्वेदन ही गोष्ट महत्वाची आहे. मग ज्यांना अस्वेद किंवा स्वेदन नाहीये द्यायचं असे जे आहेत ना, मग त्यांच्या बाबतीमध्ये काय करावं, तर स्वेद येत ससिता क्षीर, मग त्यांचं स्वेदन जे आहे ना तर ते क्षीर म्हणजे दूध मध्ये साखर घालून सुखोष्ण स्नेह सेचनैहि, साखर घालून इवन प्यायला दिलं ना तरी सुद्धा स्वेदन होतं. तुम्ही जर का बघितलं असेल ना तर आपण नॉर्मल बसलेलो आहेत, एक उदाहरण सांगते, आणि आपण चहा प्यायला आणि आपण तेवढ्याच फॅनवरती दोन किंवा एक फॅन खालती बसलेलो आहोत, असं असलं ना की चहा प्यायला नंतर आपल्याला एकदम कसतरी व्हायला लागतं आणि पंखा मोठा करावा असं वाटायला लागतं, म्हणजे स्वेदन होतं शरीरामध्ये. म्हणून तसंच
ससीता म्हणजे साखर घातलेलं दूध द्यावं जे अस्वेद्य लोक आहेत त्यांना, आणि ते सुद्धा गरम दूध द्यायचं म्हणजे ते स्वेदन व्हायला सुरुवात होते. किंवा सुखोष्ण स्नेह सेचना म्हणजे सुखोष्ण म्हणजे स्नेह जे आहेत वेगवेगळे, तर वेगवेगळे तेल जे आहेत ते थोडेसे कोमट करून त्याचं सेचन करावं, परंतु स्नेहन हे करावंच करावं म्हणजे स्वेदन हे द्यायला पाहिजे. आणखीन वेगवेगळ्या पद्धतीने आपण स्वेदन देऊ शकतो, त्याच्यामध्ये उत्कारिका उपनाहैश्च स्वेद अध्यायुक्त भेषज हे. स्वेद अध्यायामध्ये जी जी औषधं सांगितलेली आहेत तर त्या सगळ्यांनी तुम्ही विविध औषधांनी स्वेदन देऊ शकता, आणि मग त्याच्यामध्ये उत्कारिका आणि उपनाह स्वेद हे वापरावेत. ज्यांना संपूर्ण स्वेद देणं शक्य नसेल तर त्यांना मग उत्कारिका म्हणजे ती औषधाची ती आपण भाकरीसारखी बनवून ती बांधणं ही गोष्ट होते, आणि उपनाह स्वेद. तर उपनाह स्वेद हे बऱ्याच वेळेला तुम्ही जे जे लोक दवाखान्यात येत आहेत तर त्यांनी बघितलेले असणार आहेत की अतसे उपनाह किंवा गव्हाचा उपनाह या गोष्टी दिल्या जातात विशेष करून लहान मुलांना. तर लहान मुलांना दम लागलेला असतो, छातीत कफ वगैरे असतो आणि ते काही बाहेर काढू शकत नसतात. सो त्यांच्या बाबतीमध्ये काय करायला पाहिजे तर अळशीज म्हणजे जवसाची पावडर बनवून घ्यायची, मिक्सरला फिरवलं तरी होते, आणि साधारण 3 ते 4 चमचे घ्यायचा. त्याच्यामध्ये हळद मीठ थोडस सेंधव किंवा आणि तेल, कारण की सगळीकडे आक्तम लवण आता येईल ना असं म्हटलंय म्हणून हे घालून ते शिजवायचं. त्याचा तयार झाला ना गोळा की ते छातीला लावायचा आणि वरनं ओढणी वगैरे गुंडाळून ठेवायचे, आणि तो जो स्वेदन आहे ना तर तो आतमध्ये राहायला पाहिजे, म्हणजे मग छातीतला जो कफ आहे तो पातळ होऊन मग तो कोष्ठामध्ये येऊन तो बाहेर पडायला मदत होत असते. सो त्या दृष्टीने आणि हे केल्यानंतर काय होतं तर उरक कंठमच मृदुभैही सामे तू आम विदिम भजेत. उर आणि कंठ यांच्या ठिकाणी सुद्धा मृदू स्वेद द्यावा, आणि सामता जर असेल तर आम विधीम भजेत म्हणजे आम विधी सगळा हे करावा सांभाळावा, म्हणजे आपण जे पूर्योत्पत्तीचं पथ्य सांगतो ना तर त्या सगळ्या गोष्टी सांभाळायला पाहिजेत. म्हणजे मग तिथे दही पोहे शेंगदाणे बटाटा वांग बंद करणं किंवा अनेक पदार्थ वगैरे न खाणं किंवा अगदी मोजकेच पदार्थ खाणं या पद्धतीनं आम विधी असं आचरण करायला हवं. त्याच्यानंतर अतियोगात अतियोगोद्धतम वातम दृष्ट्वा पवन नाशनैहि स्निग्धैहि रसाद्यैहि नात्युष्णैहि अभ्यंगैश्च शमम नयेत. अतियोगात उद्धतम वातः हा शब्द मस्त बर का, उद्धत असा शब्द आपण मराठीमध्ये उद्धट असा शब्द वापरतो ना तो त्याच्यावरूनच आला. मगाशी आपण उद्वहती असा शब्द बघितलेला जलाच्या बाबतीमध्ये, आणि हा जो आहे तो उद्धत असा आहे म्हणजे की उसळून वर आलेला. बॉल आपण खेळतो ना त्यावेळेला टप्पे खेळतो जमिनीवरती, खालती मारला ना की आणखीन जोरात तो वरती येतो, तर त्याप्रमाणे जर का हे वमन विरेचन देत असताना चुकून अतियोगामुळे जर वात उद्धत झाला तर काय करावं, उद्धतम वातम दृष्ट्वा उद्धत झालेला वात पाहून पवन नाशही स्निग्धेही रसाद्येही शमम नये. पवन नाश म्हणजे आता इथे पवन असा शब्द आलाय, अनिल बघितला आपण, समीर बघितला, त्याच्यानंतर कुठला मरुद बघितला आणि पवन बघितला, तर पवन नाश करणाऱ्या जे जे आहेत गोष्टी तर त्यांनी शमम नये त्याचं शमन करावं. आणि मग हे कसं करावं शमन, तर स्निग्धही रसाद्येही नात्युष्णही अभ्यंगैश्च शमम नये. स्निग्ध अशा रस म्हणजे मांस रसांनी अतिशय उष्ण नाही अशा उष्ण अभ्यंगांनी त्याचं शमन करावं, कारण जर विकृत वात आहे तर वाताची पहिलं स्नेहम असं म्हटलेलं आहे जो हे सांगितलेलं उपक्रम सांगितलेले ना तिथे. आणखीन काय करायला पाहिजे तर ना अनुत्क्लिष्ट कफात स्विन्नम दुर्बलानाम ही शोधनात वायुर्लब्धास्पदो मर्मम संशोष्याशु हरेत असून कषाय लेह स्नेहाद्येश्च तेषां शमयेत अतः. अनुत्क्लिष्ट कफस्विन्न दुर्बलानाम ही शोधनात. अनुत्क्लिष्ट असा जो कफ आहे तर तो असा कफ काय करतोय, तर अनुत्क्लिष्ट असा जो कफ आहे ना तर तो शरीरामध्ये दोषांचं शोधन झालेलं नाही आहे अशा वेळेला अनुत्क्लिष्ट म्हणजे कफ जो आहे तो उत्क्लेशाला गेलेला नाहीये. आणि स्विन्न दुर्बलानाम ही शोधनात,
स्वेद ज्यांना दिलेला नाहीये अस्विन दुर्बलानाम ही शोधना शोधन स्वेदन न देता जर का शोधन केलेलं आहे तर काय होतं वायूर लब्धास्पदो जो वायू आहे ना तर त्याला ठिकाणच मिळतं अशा ठिकाणी असं म्हणतो ना तसं आणि मर्म संशोष आशु हरेत असून म्हणजे मर्मांचं शोषण करून तो प्राणांचं हरण करतो त्याच्यामुळं आपण काही वेळेला असे केसेस ऐकलेले असतात बरं का कि वमन द्यायला गेलं अतियोग झाला आणि मग काहीतरी मिसाप झाला असं तर ह्या ज्या केसेस आहेत ह्या का घडत असतील तर त्याचं उत्तर इथे दिलेलं आहे अनुत्कृष्ट कफ अस्विन्न आणि दुर्बलानाम ही शोधनात तीन गोष्टी सांगितलेल्या आहेत शोधन करण्यामध्ये काय बघितलं पाहिजे महत्वाच्या गोष्टी तर अनुत्कृष्ट कफ असताना शोधन दिलं तर अस्वेदन झालेलं असताना म्हणजे पूर्णपणे स्वेद झालेलं नसताना शोधन दिलं तर आणि दुर्बल असेल तर शोधन दिलं तर वायूर लब्धास्पदो वायूला चान्सच मिळतो आणि मग तो काय करतो की मर्मम संशोष हरेद असून तीव्र तो मर्मांचं शोषण करतो आणि त्याच्यामुळे प्राणांचं हरण करतो म्हणून दोन गोष्टी महत्वाच्या राहतात की कफ उत्कृष्ट असला पाहिजे म्हणजे पेशंटला आपण जेव्हा स्नेहन स्वेदनासाठी वमनाच्या पूर्वी नित्य बोलवत असतो ना तर त्यावेळेला पेशंटला विचारलं पाहिजे की मळमळतंय का किंवा अन्न जातंय का बघितलं की नको वाटतंय का मग ती लक्षणं आपल्याला समजतात आणि समजतं की ही स्वेदन स्नेहन पूर्ण झालेल्याची लक्षणं आहेत आणि आता कफ हा उत्कृष्ट झालेला आहे आणखीन एक दुसरी महत्वाची गोष्ट जी आहे ना तर ती अस्विन्न असं म्हणलंय तर स्वेदनाची पण आपल्याला लक्षणं माहिती असायला पाहिजेत की काय काय झालेलं आहे तर बऱ्याच वेळेला असं असतं की डायरेक्ट लास्ट डे ला स्वेदनासाठी बोलवलं जातं आणि मग स्वेदन तेवढ्या पद्धतीमध्ये चांगलं झालेलं नसतं तर 7 दिवस सलग स्वेदन करायला पाहिजे स्नेहनाबरोबर असं केलं तर त्या स्वेदनामुळं दोष जे आहेत ते कोष्ठात यायला मदत होते आणि मग दोष कोष्ठात आले की त्यांचा उत्क्लेश उत्पन्न होईल अदरवाईज उत्क्लेश कसा होईल ना तो त्या दृष्टीने हा एक विचार महत्वाचा आहे की त्या पेशंटचं स्वेदन पूर्ण झालेलं आहे की नाही ते आणि दुर्बलानाम ही शोधनात आणि दुर्बल लोक म्हणजे जे अगदीच घाबरट आहेत की नाहीच नाहीच म्हणतात तर अशा लोकांचं जर शोधन केलं तर वायूर लब्धास्पदो मर्म संशोष आशु हरेत असून कशाय लेह स्नेहादेश तेषाम संशमयेत अतः मग आता समजा आपण औषधं दिलेत आणि कफाचा उत्कलेश होतच नाहीये किंवा स्वेदन देणं शक्यच नाहीये किंवा पेशंट दुसरीकडे कुठेतरी किंवा लॉकडाऊन आहे आणि स्नेहन स्वेदनाला पेशंट येऊ शकत नाहीये आणि आता फोन आलेला आहे की दम लागतोय तर मग काय करायचं किंवा दुर्बल आहे तो घाबरतोय वमन विरेचनाला मग काय करायचं तर कशाय लेह स्नेहादेही म्हणजे कशाय म्हणजे इथे काढा या अर्थाने काढा लेह आणि स्नेह इत्यादींनी तेषाम संशमयेत त्यांचं संशमन करावं अत हा या ठिकाणी या अर्थाने त्याच्यानंतर जे आहे ना एवढा एक श्लोक घेऊया आणि थांबूया मला असं वाटतं त्याच्यामध्ये क्षीण क्षत अति मधुर हिदमा आणि श्वास यांचा उपचार करत असताना हिदमा आणि श्वास यांचा उपचार करत असताना क्षीण क्षत अतिसार अश्रुपित्त रक्तपित्त दाह अनुबंधजान मधुर स्निग्ध शीता देही मधुर स्निग्ध आणि शीत ह्या गोष्टींनी उपचार करावा आणि क्षीण म्हणजे जो थकलेला आहे किंवा दुसरं म्हणजे ज्याला राजयक्ष्म झालेला आहे या अर्थाने क्षीण क्षत म्हणजे उरक्षत अतिसार रक्तपित्त दाह ह्या सगळ्याच्या संबंधीने म्हणजे दाह अनुबंधजान ह्या जर संबंधाने जर हिक्का किंवा श्वास उत्पन्न झालेला असेल तर त्या ठिकाणी मधुर स्निग्ध शीत ह्या गोष्टींनी उपचार करावेत म्हणजे हे जर का आपण बघितले ना सगळे व्याधी तर कसे आहेत की जिथे उरक्षत आहे अतिसार आहे रक्तपित्त आहे आणि दाह आहे तर हे असताना सगळ्या गोष्टी जे काही आहेत ना तर तो पेशंट असा हट्टाकट्टा आणि एकदम ताकदवान नसणार आहे म्हणजेच काय तर रोगी जिथे अबलवान आहे ना तर त्या ठिकाणी मधुर स्निग्ध आणि शीत अशा गोष्टींनी श्वासाचा उपचार करावा त्याच्यानंतर कुलत्थ दश मुलांना वाथे स्युहू चांगलाहा रसाहा युषाहा च कुलत्थ
कुलत्थ दशमूलानाम क्वाथे, कुलत्थ आणि दशमूल म्हणजे कुळीथ आणि दशमूळ ह्यांच्या क्वाथामध्ये स्युः जांगलाः रसाः, जांगल रस सिद्ध करावेत. युषाः च ह्याच्याच मध्ये युष सुद्धा सिद्ध करावेत. म्हणजे काय युष म्हणजे आपण डाळीची जी कढण करतो ना ती. आणखीन काय काय औषधं वापरायची तर मग शिग्रु वातार्क कालग्न वृषमूलकैः पल्लवैः निंब कुलक बृहती मातुलुंगजैः व्याघ्री दुलारभा शृंगी दिल्व मध्यत्री कंटकैः सामृता अग्नि कुलत्थैश्च युषः स्यात् पथितैर्जले तद्वत् रासना बृहती अतिबला मुद्गैः सचित्रकैः. असा ह्या सगळ्या वनस्पतींचा मिळून त्याचा एक युष तयार करावा असं आलंय. ह्याच्यातला एक दोन तीन शब्द मला फक्त सांगावेसे वाटतात बरं का. तर शिग्रू वातार्क, वातार्क असा जो शब्द आहे ना तो वांग्याला आलेला आहे. वात कमी करणार या अर्थाने वांग आलेला आहे. आणि सगळीकडे लोकांना वाटत असतं की वांग वातुळ आहे वगैरे. तर वांग वातुळ ही गोष्ट नाही आहे. म्हणजे काय आहे तर त्याच्यात जे मसाले बिसाले सगळे पडतात ना तर त्या गोष्टींमुळं त्या त्याच्यामध्ये ऍसिडिटी उत्पन्न करणं किंवा ह्या सगळ्या गोष्टी होत असतात. तर वांग स्वतः जे आहे ना तर त्याचं नावच वातार्क असं आहे. दुसरं एक नाव आलेलं आहे कुलक. कुलक म्हणजे पडवळ बर का. तर हे गोष्ट आपल्याला माहिती असायला पाहिजे. आणखीन एक महत्वाचा शब्द आहे की त्रिकंटक असं म्हणून. तर गोक्षुराला त्रिकंटक असा शब्द वापरला जातो. हा जो त्रिकंटक असा आलेला आहे 21व्या श्लोकामध्ये. तर त्रिकंटकाची एक छोटीशी गोष्ट सांगते आणि आज थांबूया. तर त्रिकंटक म्हणजे तीन काटे असणार. तर हे सगळ्यांना माहिती की गोक्षुराला तीन काटे असतात. पण गोक्षुराचं वैशिष्ट्य असं आहे ना की तो कसाही आणि कुठल्याही अँगल मधनं टाकला ना तरी त्याचा एक काटा नेहमी असा वरती राहतो बर का. म्हणजे त्याचे तिन्हीच्या तिन्ही काटे जमिनीच्या दिशेने आहेत आणि वरती असा त्याचा नुसता टण्णू आहे असं कधीच राहत नाही. तर कसंही तुम्ही गोक्षूर टाका त्याचा एक काटा वरती राहतो. त्याच्यामुळे गोक्षूर जर का शेतामध्ये वगैरे आलेले असतील ना तर 100% टोचतात. म्हणजे टोचतातच असं होतं. तर ह्याची एक गोष्ट छोटी अशी आहे की शिवाजी महाराजांच्या संदर्भामध्ये आहे की असं मी ऐकलेली आहे बर का. त्यांच्या ज्या युद्धाच्या नीती होत्या वेगवेगळ्या, तर सगळे जे त्यांचे किल्ले गड वगैरे असायचे ना तर त्यांच्यावरती गोक्षुराच्या सिमिलर काय करायचे ते, तर गोक्षुराच्या सिमिलर असे लोखंडी काटे तयार करून ठेवायचे. की त्याचा तो असा ढाचा असायचा की तुम्ही कसेही ते काटे टाका एक लोखंडाचा काटा वरतीच येईल असा. आणखीन एक गोष्ट शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये महत्वाची अशी आहे की तुम्ही जर का बघितलेत ना त्यांचे गड किल्ले तर नेहमी उजवीकडे वळणं घेत असे ते गड चढले जातात. याचं कारण उजव्या हातात जनरली तलवार असते आणि डाव्या हातामध्ये ढाल असते. तर वरून जर का कोणी काही बाण बीण जर का मारले म्हणजे स्वतःचा किल्ला हे कन्सिडर करा शिवाजी महाराजांचा, तर तो काय अडवण्यासाठी तो ढालीचा वापर करणार आहे नक्की तलवारीचा बरोबर. मग ती जी ढाल आहे ना ती ते ह्या बाजूला धरू शकतो जर का डाव्या बाजूने वळणं असतील तर. परंतु या बाजूने जर का चाललेले असतील ना वार त्याच्यावरती तर तो तलवारीने नाही कापू शकत आणि असं पकडून तो चालू पण शकत नाही. सो ह्या दृष्टीने एक महत्वाची गोष्ट. आणि एक दुसरी गोष्ट म्हणजे ही त्रिकंटकाची, म्हणजे आपला आयुर्वेद कुठेपर्यंत पर्कोलेट राजकारणात आणि ह्याच्यामध्ये त्या वेळेला झालेला त्याचा एक मस्त विचार सांगते. तर असे गोक्षुराचे लोखंडी काटे करून घेतले जायचे आणि ज्या वेळेला शत्रू येतोय असं जेव्हा समजायचं ना तर त्यावेळेला ते पोतच्या पोतं भरून ते काटे जे असायचे ना लोखंडाचे गोक्षुराच्या सिमिलर, तर ते काटे खाली ओतून दिले जायचे. आणि मग जे घोडे असतात की जे चढत येत असतात त्यांच्या ह्याच्यात 100% तो काटा रुतायचाच. कारण की ते जे काटे असायचे ना तर ते गोक्षुराच्या प्रमाणे असल्यामुळे एक काटा त्याचा वरती राहायचा. आणि मग ते घोडी दमायची आणि घोड्याच्या एकदा पायात गेलं की मग तो काही पुढे चालू शकत नाही. मग शत्रू वरतीपर्यंत पोहोचू शकायचा नाही. त्या दृष्टीने रणनीतीच्या दृष्टीने हे गोक्षुराचं आपलं महत्व आहे बर का. त्याच्यानंतर सामृता अग्नि कुलत्थैश्च युषः स्यात् पथितैर्जले तद्वद् रासना बृहती आदी बला मुद्गैः सचित्रकैः. म्हणजे पहिल्यांदा आहारीय गोष्टी सांगितलेल्या आहेत की मुगाच्या युषा बरोबर हे सगळ्या वनस्पती वापरून युष तयार करावेत. हे युष जर बघितले ना तर सगळे
वातशमन करणारे आहेत, त्याच्यानंतर वासा आहे त्याच्यामध्ये, त्याच्यानंतर निंब पल्लव असं म्हणलं म्हणजे निंबाची पानं, बृहती, बृहती पुन्हा ह्याच्यामध्ये जातो, बृहती वांगी आणि डोरी हे सगळं एकाच फॅमिली मधलं आहे. त्याच्यानंतर मातुलुंग आलेला आहे तिथे, की जो मातुलुंग आमटणासारखं काम करेल आणि मूढ वातानुलोमन करेल. व्याघ्री बृहतीची छोटी बहीण. त्याच्यानंतर दुराल भादमासा, शृंगी बिल्व आणि बिल्व मध्य म्हणजे बेलाचा गर आणि त्रिकंटक. ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत तर त्याचा काढा करून युष सिद्ध करावेत आणि ते वापरावेत असं आलेलं आहे. सो हा 22वा झाला श्लोक. आता हा जो 23व्या श्लोकापासून आहे ते उद्या बघूयात आपण. एक महत्वाची गोष्ट म्हणजे उद्या 1 तारीख आहे, तर ते मास्क ऑनलाईन लेक्चर आहे. सो त्या लेक्चरमुळं ते दुपारी मोस्टली काहीतरी 2 वाजल्यापासून ते 5 वाजेपर्यंत वगैरे आहे. सो उद्या आपलं हे रेग्युलर लेक्चर नाही होणार, परंतु तुम्ही मास्कच्या लेक्चरला जॉईन करू शकता सगळेजण. सो त्याची लिंक वगैरे जी असेल ना ती पण आपल्या ग्रुपवरती पाठवते. ते पण ऑनलाईन लेक्चरच असणार आहे. त्याचा विषय ऑटिझम आणि आयुर्वेद असा आहे. सो आता निदानात ना एकदम ऑटिझम कडे जाऊ आपण, परंतु उद्याच्या लेक्चरला मात्र लवकर आहे लेक्चर. सो जेवण लवकर करून तयार राहा आणि 2 वाजता उद्या रेडी राहा. तर उद्या हे आपलं रेग्युलर रुटीन लेक्चर नाही होणार. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या आग्रहास्तव आणि मोस्टली तो लॉकडाऊन वाढणार आहे ह्या कारणास्तव आपण पुढे एक्सटेंड केलेलं आहे. अदरवाईज 30 तारखेपर्यंत घ्यायचं असं ठरवलेलं होतं, तर त्याच्यामुळे बरेच जणांना तुम्हाला कदाचित मेसेजेस आले असतील की रिशेड्युल रिशेड्युल वगैरे असं काहीतरी. तर ते जे काही रिशेड्युलिंग म्हणजे काय तर एक्सटेंडेड असं आहे. तर आपण थोडे आणखीन काही दिवस वाचूयात, सो दॅट आपला राजयक्षमा तरी पूर्ण होईल असं मला तरी वाटत आहे. सो एवढं पर्यंत तरी आपण घेऊ शकतो. सो उद्याच्या दिवशी आपण सगळेजण 2 वाजता भेटूया मास्कच्या लेक्चरला. विषय ऑटिझम असा आहे. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे बरेच जणांनी मला असं वाटतं की काहीतरी संस्कृत बद्दल विचारणा केलेली होती की आम्हाला संस्कृत थोडस शिकायचं आहे वगैरे. तर त्या दृष्टीने जो फन गुरुचं ऍप आहे त्याच्यावरती तुम्ही विचारून घ्या. मोस्टली त्यांचं चाललेलं आहे की संस्कृतच थोडस ब्रशअप करण्यासाठीचा एक कोर्स छोटा डिझाईन करायचा वगैरे. सो तुम्ही त्यांच्याशी सुद्धा ते बोलून घ्या. ओके, सो थांबूया आज. हो थांबूया. ओके.